आम्हाला गुवाहाटीची कामाख्या देवी पावली आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे शिंदे गटाचे सांगलीचे ज्येष्ठ आमदार अनिल बाबर यांनी दिली गद्दार आणि रेड्याच्या उपमा आणि झालेला अन्याय परमेश्वर आणि देवीला देखील मान्य झाला नाही त्यामुळे आमच्या बाजूने निकाल झालाय तसेच निवडणूक आयोगाच्या निकालानंतर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरून देखील आमदार बाबर यांनी पलटवार करत आता संजय राऊत यांना दुसरे काही राहिले नाही त्यामुळे जपमाळ घेऊन त्यांनी शिवसेना म्हणत राहावे अशी टीका देखील बाबर यांनी केली ते सांगलीमध्ये बोलत होते तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूच्या निकालानंतर सांगलीत शिंदे गटाच्या शिवसेनेकडून आतिषबाजी आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आलाय आमच्या दृष्टीनं शिंदे गट म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आपण प्रचारसाठी नुसतं शिंदे गट म्हणतो पण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ह्या शिवसेनेलाच अत्यंत अपेक्षित असलेला आनंदाचा निर्णय आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे आम आमच्यावर टीका करत होते त्यांना नीतीनं उत्तर दिले म्हणजे आम्ही ज्यावेळेला अगदी आजपर्यंतसुद्धा आज आत्ता काय मी टी व्हीवर बघितलेलं नाही पण सुद्धा आम्हाला काही लोक शिव्या घालत आहेत पण त्यांना सगळ्यांना कायद्यानं उत्तर आहे लोकशाही मार्गानं उत्तर आहे म्हणजे आम्ही गद्दार आहे का नाही हे आता कोणी काही म्हणायचं काय काम राहिलेलं नाही इतकं सुंदर निर्णय कायदेशीरदृष्ट्या झाला आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मी काय अंधश्रद्धेनं सांगत नाही पण श्रद्धेनं सांगतो की आम्हाला गुवाहाटीची दिवीच पावली म्हणजे काही लोकांनी गुवाहाटीच्या देवीला शिव्या दिल्या आणि आम्हाला रेडे म्हणले पण ते देवीला सुद्धा मानवलं नाही ते परमेश्वरालासुद्धा वाटलं की आमच्यावर अन्याय होते आणि नीतीनं निर्णय चांगल्या प्रकारे दिला आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की कुणी काही जरी म्हटलं तर जो अपेक्षित निर्णय तो निर्णय झालेला आहे आणि आत्ता ते सगळे जागे झालेत आणि लोकांचे प्रश्न लोकांच्या समाजसेवा हे सगळं दिसायला लागले ना आत्ता बाहेर पडायला लागलेत आम्ही सत्या तुम्हालाच मिळवून दिली होती ना आम्ही तेवढ्याला काही विरोध केलेला नव्हता म्हणजे महाविकास आघाडी आम्हाला पटत नव्हतं तर महाविकास आघाडी करूया महाविकास आघाडी तुम्ही निर्णय केला आम्ही मान्य केला मुख्यमंत्री मंत्री कोण ठरवायचे ठरवले आम्ही कधी तक्रार केली नाही आमची तक्रार ही आहे की आपण ज्या कामासाठी निवडून आलो आहे ज्याच्यासाठी सत्ता मिळवली आहे त्या राज्यातल्या जनतेचं काय आणि आमच्या मतदारसंघातल्या जनतेचं काय आणि आम्हाला पक्षांतरबंदी कायदा आणि गद्दार हे सांगता पण आमचे मालक मतदार आणि जनता आहे ना